अहमदनगरमधील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात ऊसाचं आमाप पीक आहे आणि कारखानेही बरेच आहेत. अगदी तसंच राजकीय पुढाऱ्यांचं पीक सुद्धा या मतदारसंघात जोमात असतं. नगरमधील 11 मतदारसंघ एकीकडे आणि हा मतदारसंघ एकीकडे इतके राजकीय पुढारी या मतदारसंघात आहेत. कधी हे नेते एकमेकांना मदत करतात तर कधी कधी एकमेकांवर राजकीय कुरघोड्या करतात. पण या मतदारसंघात 44 वर्षात दोन अपवाद वगळता बबनराव पाचपुते हेच किंग ठरलेत. ते तब्बल 7 वेळेस याच मतदारसंघातून निवडून आले आहेत. विशेष म्हणजे ते 7ही वेळेस वेगवेगळ्या चिन्हांवरती निवडून आलेले आहेत. आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जाणार आणि कुणाची डोकेदुखी वाढणार तेच आपल्याला लेट्सअप मराठीच्या ग्राउंड झिरो या विशेष भागामध्ये पाहायचं आहे. चांदा ते बांदा पुन्हा होणार धुमशान. धुमणार तुतारीचा आवाज की पेटणार ठाकरेंची मशाल. काँग्रेसच्या हाताला मिळणार का साथ. भाजपचा जखमी शेरही उतरलाय मैदानात. शिंदेची ताकद तारणार का महायुतीचे जहाज. अजितदादांचे गुलाबी वादळ खुंगावणार की बसणार. प्रकाश आंबेडकर यांचे डावपेच कसे राहणार. मनसेचे इंजिन यंदा तरी धावणार. महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे ग्राउंड अपडेट्स आणि सविस्तर विश्लेषण ग्राउंड झिरो फक्त लेट्स अप मराठीवर. तर श्रीगोंदा मतदारसंघावर बबनराव पाचपुते यांचं वर्चस्व आहे. ते 1980 ते 1990 या कालावधीत जनता पक्षाचे आमदार राहिलेत. त्यानंतर 1990 ते 1995 या कालावधीत ते जनता दलाकडून विधानसभेवर गेले. त्यानंतर पुढची निवडणूक त्यांनी काँग्रेसकडून लढवली आणि ते विजयी झाले. तेव्हा ते सलग 4 वेळेस आमदार झाले. मात्र 5व्या टर्मला म्हणजेच 1999 पाचपुते हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर पराभूत झाले. 2004 त्यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली आणि ते पुन्हा आमदार झाले. तर 2009 विधानसभा निवडणूक त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावरती लढली आणि ते तिथंही विजयी झाले. या सगळ्या काळात पाचपुते हे 3 वेळेस मंत्री राहिलेले आहेत. गृहराज्यमंत्री, आदिवासी मंत्री, वनमंत्री आणि नगरचं पालकमंत्री पद अशी पदं त्यांनी सांभाळलेली आहेत. शिवाय एक वेळेस त्यांच्याकडे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचीही जबाबदारी होती. 2014 मात्र मोदी लाटेत पाचपुतेंनी सुद्धा पक्ष बदलत भाजपची वाट धरली. तेव्हा शरद पवारांनी राहुल जगताप यांच्यासारख्या जिल्हा परिषद सदस्य असलेल्या उमेदवाराला रिंगणात उतरवलं आणि त्यावेळेस जगतापांनी तब्बल 13,000 मतांनी पाचपुतेंचा पराभव केला. त्यावेळेस श्रीगोंद्यातील इतर नेते सुद्धा पाचपुतेंच्या विरोधात रिंगणात उतरले होते. पण 2019 निवडणुकीत ऐनवेळी राहुल जगतापांनी माघार घेतली. तेव्हा राष्ट्रवादीने घनश्याम शेलारांना तिकीट दिलं. शेलारांनी पाचपुतेंना तगडी फाईट दिली. मात्र पाचपुते हे अवघ्या 4,750 मतांनी विजयी झाले. आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाचा विद्यमान आमदार आहे त्या पक्षाला तो मतदारसंघ असं सूत्र महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपात असणार आहे. तसं पाहिलं तर श्रीगोंदा या मतदारसंघावर महायुतीत भाजपचाच दावा असेल. पण आता अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा या जागेवरती दावा सांगितला जातोय. तर महाविकास आघाडीत या जागेवर शरद पवार गटाचा दावा आहे. शिवाय उद्धव ठाकरेंची शिवसेना सुद्धा या जागेवर दावा ठोकू लागलीय. त्यामुळे दोन्ही आघाड्यांमध्ये या मतदारसंघातून रस्सीखेच असणार आहे. श्रीगोंदा या मतदारसंघात इच्छुकांची संख्याही मोठी आहे. भाजपचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते हे वैयक्तिक कारणांमुळे या मतदारसंघात कमी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे त्यांचे पुत्र विक्रम सिंह हे या मतदारसंघात सक्रिय झालेत आणि ते सुद्धा भाजपकडून इच्छुक आहेत. तर या मतदारसंघात नगर तालुक्यातील 35 गावांचा समावेश होतो आणि या गावांमध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांचं वर्चस्व आहे. परंतु लोकसभेच्या निवडणुकीत निलेश लंके यांनी या भागातून जबरदस्त मतं घेतली आहेत. पण स्थानिक राजकारणात कर्डिलेंचं वर्चस्व असल्याने त्यांनी या मतदारसंघावरती दावा केला तर भाजपला इथून उमेदवार देताना नाकी नऊ येऊ शकतात. याशिवाय या मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे या दोघांनीही उमेदवारीची मागणी केली आहे. त्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नहाटा, दत्तात्रय पानसरे असे स्थानिक नेते सुद्धा अजितदादांकडे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे सुद्धा या जागेवरती प्रबळ दावेदार आहेत. शिवाय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते हे सुद्धा शड्डू ठोकून आहेत आणि त्यांच्या उमेदवारीसाठी शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय राऊत हे स्वतः इच्छुक आहेत.
शिवाय घनश्याम शेलार हे अनेकदा केलेल्या पक्षांतरामुळे नगर जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहिलेले नेते आहेत. यंदा ते सुद्धा काँग्रेसच्या तिकिटावर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. परंतु महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा कुणाला जाते यावर शेलारांची पुढची समीकरणं अवलंबून असणार आहेत. श्रीगोंदा हा मतदारसंघ बागायती आहे. इथं ऊस आणि बागांचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे या तालुक्यात कुकडीतून वेळेत आवर्तन न सुटल्यास पिकांचं नुकसान होतं. आवर्तन वेळेत मिळावं यासाठी नेत्यांनी प्रयत्न करावा अशी मागणी सातत्याने शेतकरी वर्गातून होत असते. तसंच नगर तालुक्यातील साकळाई योजना मार्गी लावावी अशी मागणी इथल्या मतदारांची आहे. सरकारी पातळीवर आणि स्थानिक नेत्यांनी प्रयत्न केलेत आणि या योजनेच्या सर्वेक्षणाला देवेंद्र फडणवीसांनी मंजुरी देऊन निधीही दिलाय. त्यामुळे आता एकंदरीत हे सगळं चित्र पाहता हा मतदारसंघ नक्की कुणाला जाईल आणि कोण उमेदवार रिंगणात उतरतील हे उमेदवारांची यादी जाहीर झाल्यावरच समोर येईल. मात्र तोपर्यंत उमेदवारीसाठी सर्वच उमेदवार ही आपली ताकद पणाला लावतायत इतकं तर नक्की आहे. आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.